नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत भूगोल म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोल याविषयी हवामान हा चॅप्टरवरती प्रश्न संच मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. हवामान चॅप्टर परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, त्यावरती आत्तापर्यंत आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक एक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करून सांगणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही मी तुम्हाला भूगोलचेच प्रश्न संच नदी प्रणालीवर तर दिलेला आहे, आयोगाने विचारलेला, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही चेक करा. चला मग आपण सर्वात पहिला प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी डॅश डॅश प्रदेश अवर्षणग्रस्त आहे. पहिला पर्याय 20%, दुसरा पर्याय 30%, तिसरा पर्याय 40% आणि चौथा पर्याय 50%. त्याचं योग्य उत्तर आहे पहिला पर्याय म्हणजेच 20%. नंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो. मी रोज व्हिडिओ टाकत असते, त्यामुळे तुम्ही रोज माझी व्हिडिओची सिरीज बघत जा, तुम्हाला त्याचा परीक्षेला 100% फायदा होईल. बघा दुसरा प्रश्न असा आहे, नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात डॅश डॅश पाऊस पडतो. पहिला पर्याय आहे 40%, दुसरा पर्याय 50%, तिसरा पर्याय आहे 70% आणि चौथा पर्याय आहे 83%. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. त्यानंतरचा बघूया प्रश्न आपण, महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून काळात सर्वात कमी पाऊस डॅश डॅश जिल्ह्यात पडतो. बघा मी तुमच्यासाठी ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की किती दिवस महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती दिवस पाऊस पडतो, याच्यावरती पण तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिलेला आहे सेपरेट, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही चेक करा. पहिला पर्याय आहे सातारा, दुसरा पर्याय आहे पुणे, तिसरा पर्याय अहमदनगर आणि चौथा आहे सोलापूर. त्याचं योग्य उत्तर आहे सातारा, कारण की महाराष्ट्र नैऋत्य मान्सून काळामध्ये सर्वात कमी पाऊस हा सातारा जिल्ह्यामध्ये पडतो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न एकदा परीक्षेला येऊन गेलेला आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाच्या दिवसांची नोंद डॅश डॅश येथे झालेली आहे. हे तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर बघितलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती दिवस पाऊस पडतो. तर पहिला पर्याय आहे आंबोली, दुसरा पर्याय आहे महाबळेश्वर, तिसरा पर्याय आहे गगन बाबडा आणि चौथा पर्याय आहे सावंतवाडी. त्याचं योग्य उत्तर आहे गगन बाबडा. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. बघा मी हे खूप पेपरचा अनालिसिस केल्यानंतर हा प्रश्नसंच तुमच्यासाठी तयार केलेला आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आली की आमच्यासाठी प्रश्नसंच घेऊन या मॅम, त्यामुळे मी प्रश्नसंच तयार केलेला आहे. हवामान हा विषय खूप जास्त महत्त्वाचा आहे टॉपिक, यावरती नेहमी परीक्षामध्ये प्रश्न असतोच, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात द्या आणि चांगला करा. बघा त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया, उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा डॅश डॅशला सर्वात जास्त असते. पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा पर्याय आहे पुणे, तिसरा पर्याय आहे सोलापूर आणि चौथा पर्याय आहे नागपूर. याचे योग्य उत्तर आहे नागपूर. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्रात हवामान दृष्ट्या सर्वात महत्त्वाचा काळ डॅश डॅश याचा असतो. पहिला पर्याय ईशान्य मान्सून काळ, दुसरा पर्याय नैऋत्य मान्सून काळ, तिसरा पर्याय मान्सून पूर्व काळ आणि चौथा पर्याय मान्सूनोत्तर काळ. त्याचे योग्य उत्तर आहे मान्सून पूर्व काळ, तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघा तुम्ही, महाराष्ट्राच्या हवामानावर डॅश डॅश याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. पहिला पर्याय सह्याद्री पर्वत, दुसरा पर्याय दख्खनचा पठार, तिसरा पर्याय कोकण आणि चौथा पर्याय पठारावरील डोंगर रांगा. त्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत. बघा त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डॅश डॅश महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. ऑगस्ट, दोन नंबरचा पर्याय आहे जून, तीन नंबर जुलै आणि चार नंबर डिसेंबर. त्याचं योग्य उत्तर आहे जुलै, कारण की महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डॅश डॅश या महिन्यामध्ये पाऊस पडतो तो जुलै महिन्यामध्ये पडतो. त्यानंतर आहे सह्याद्री पर्वतांच्या पूर्वेकडील भागात पर्जन्याचे प्रमाण डॅश डॅश असते. पहिला पर्याय आहे वाढत, दुसरा पर्याय कमी होते, तिसरा पर्याय तेवढेच आणि चौथा पर्याय साधारण. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण काय होते तर कमी होते. त्याचं उत्तर काय आहे दोन नंबरचं, कमी होते.
त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात डॅश मध्ये पावसाचे प्रमाण सर्वात जास्त असते. पहिला पर्याय आहे कोकण, दुसरा पर्याय आहे सह्याद्री पर्वतातील नद्यांचे उगमस्थान, तिसरा पर्याय आहे विदर्भ आणि चौथा पर्याय आहे मावळ. ह्याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वतातील नद्यांचा उगमस्थान, कारण की महाराष्ट्रात डॅश मध्ये सर्वाधिक प्रमाणात जास्त असतो तो असतो सह्याद्री पर्वतातील नद्यांच्या उगमस्थान. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आता बघूया, महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमन व निर्गमनामध्ये डॅश असते. पहिला पर्याय निश्चितता, दुसरा पर्याय नियमितता, तिसरा पर्याय ठराविक दिवशी आणि चौथा पर्याय अनिश्चितता. त्याचे योग्य उत्तर आहे अनिश्चितता. महाराष्ट्र नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमन व निसर्गामध्ये अनिश्चितता असते. व्यवस्थित लक्षात द्या. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण, मान्सून काळात पावसात पडणारा खंड डॅश मध्ये असतो. पहिला पर्याय जुलै व ऑगस्ट, दुसरा पर्याय ऑक्टोबर व नोव्हेंबर, तिसरा पर्याय डिसेंबर व जानेवारी आणि चौथा पर्याय एप्रिल व मे. बघा, अशा प्रकारे आयोग नेहमी प्रश्न विचारतो, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की मान्सून काळात पावसात पडणारा खंड हा जुलै व ऑगस्ट ह्या महिन्याच्या दरम्यान असतो. जुलै आणि ऑगस्टच्या मग आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येईल? पहिला हा पर्याय आपला बरोबर येईल. जर तुम्हाला हे खंड जर माहीत नसतील कधी किती पाऊस पडतो तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यावरती पण मी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया, कोकणात बाष्पांचे प्रमाण नेहमी डॅशच्या आसपास असते. कोकणातलं विचारलेलं आपल्याला, पहिला पर्याय आहे 40%, दुसरा पर्याय आहे 75-90%, तिसरा पर्याय आहे 70% आणि चौथा पर्याय आहे 20%. तर कोकणात बाष्पाचे प्रमाण नेहमी 70% च्या आसपास असतं, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती आयोग प्रश्न विचारतो नेहमी. त्यानंतरचा प्रश्न बघा आता, उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग डॅश मध्ये आहे. पहिला पर्याय आहे पश्चिम महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे कोकण, तिसरा पर्याय आहे खानदेश आणि चौथा पर्याय आहे विदर्भ. तर उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग हा कोकणमध्ये आहे. कुठे आहे? तर कोकणमध्ये आहे, व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व डॅश जिल्हा करतो. तर पर्याय आहे नाशिक, 2 नंबरचा पर्याय पुणे, 3 नंबर कोल्हापूर आणि 4 नंबर सातारा. तर महाराष्ट्र वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व हे कोल्हापूर जिल्हा करतो, ही व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊ शकतो. नंतरचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण 300-500 सेमी असणारा व ज्याची उंची 600-1500 मीटर असा आहे प्रदेश डॅश या नावाने ओळखला जातो. व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय विचारलं आपल्याला त्यांनी, पावसाचे प्रमाण 300-500 सेमी आणि उंची किती? 600-1500 मीटर. ठीक आहे, पहिला पर्याय आहे अवर्षणग्रस्त, दुसरा पर्याय आहे प्रजन्य छाया, तिसरा पर्याय निश्चित प्रजन्य आणि चौथा पर्याय आहे घाटमात्याचा विभाग. तसं योग्य उत्तर आहे घाटमात्याचा विभाग. घाटमात्यात तिथं बघा पावसाचे प्रमाण 300-500 सेमी असतं आणि त्याची उंची किती आहे? 600-1500 मीटर आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला माहीत पाहिजे गोष्ट. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश डॅश हा आहे. पहिला पर्याय अरुंद व सलग पट्टा, तिसरा पर्याय अरुंद व अलग पट्टा, तिसरा पर्याय अरुंद व सलग पट्टा आणि चौथा पर्याय अरुंद व अलग पट्टा. त्याचं योग्य उत्तर आहे अरुंद व सलग पट्टा. बघा याचप्रमाणे जर अजून तुम्हाला कोणत्या विषयाची जर पूर्ण प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तो नक्की अवेलेबल करून देईल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचं एक लाईक मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं आणि हो, शेअर करायलासुद्धा विसरू नका. त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका. त्यावरती आम्ही प्रश्नसंच, क्वीज, पझल्स, PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देत असतो. त्याचा पण तुम्हाला परीक्षेला 100% फायदा होईल. धन्यवाद.